नमस्कार, मैं आकाश सुधाकर झलके राहणार आंबोली तहसील उमरे डॅम जिल्हा नागपूर, सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड मुंबई यांच्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धामध्ये मी ऑनलाईन सहभागी झालेलो आहे। त्याच्यामध्ये आपण 1 किलो सोयाबीन बीज घेतलेलं आहे, त्यामध्ये रासायनिक बुरशीनाशक पावडर हे आपल्याला 3 ग्राम 1 किलोला 3 ग्राम अशा प्रकारे टाकायचं आहे। असं टाकल्यानंतर हे बीज अशा प्रकारे चुरडायचं आहे। त्याच्यानंतर हे 1 ते 2 तास याला सावलीमध्ये असं वाळू टाकायचं आहे। त्याच्यानंतर हे बायोला जैविक खत हे आपल्याला 1 किलोमध्ये पावडर हे आरसीएफच्या बायोला आपल्याला 20 ml अशा प्रकारे टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर आपल्याला हे असं एकदा आणखी चुरडायचं आहे। ते असं चुरडल्यानंतर सावलीमध्ये आपल्याला हे 1 ते 2 तास असं वाळू घालायचं आहे। त्यानंतर हे बियाणे आपल्याला पेरणीकरिता वापरता येतात। उगवण शक्ती वाढते, बुरशीजन्य रोग लागत नाही, उत्पन्नात वाढ होते। धन्यवाद।